दिवरखेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचा सत्कार. जामोद येथे कौमी एकता सप्ताह निमित्त प्रभात फेरी संपन्न. आसलगाव पळशी सुको रस्ता ठरतोय डोकेदुखी. जळगाव जामोद येथील लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रमोद भंसाली यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंतांना छत्र्यांचे वाटप. शेगाव तालुक्यातील तरोडा डी महिलांचा देदडक घागर मोर्चा. सोशल मीडियामुळे दुचाकी चोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या झिरो बॅलेन्स कपात होणाऱ्या रकमेबद्दल तहसीलदारांना निवेदन सादर. लोणार येथे अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर सुभाष पुरोहितला अटक. शेगाव येथील कवी अजीम अंजुम यांना मरणोत्तर उर्दू अकादमीचा पुरस्कार प्रदान.